हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला धोंड्याच्या महिन्यासाठी अधिक महिन्यासाठी धोंडे करून दाखवणार आहे। अधिक महिना, धोंड्याचा महिना, अधिक मास सर्व एकालाच बोलतात, त्यासाठी मी धोंडे करून दाखवणार आहे। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, 1 वाटी छोटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी हरभऱ्याची चण्याची डाळ घेतलेली आहे, ही सुंठ आहे, वेलची आहे। मी आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। एक तांब्यावर मी पाणी टाकले आहे, आता या पाण्याला उकळी आणायची। आता पाण्याला उकळी आहे, त्यामध्ये ही मी डाळ अशी धुवून घेतलेली आहे स्वच्छ 2-3 पाण्याने। डाळ शक्यतो धुवूनच घ्यायची आहे, उकळीमध्ये डाळ घालायची। अधिक महिन्यामध्ये गोडा थोडा असे पदार्थ केले जातात, करायचे, खायचे, पाहुण्यांना बोलवायचे, वाढायचं, त्यामुळे एक एक पदार्थ म्हणतं करून खायचा गोडा जाडा, त्यासाठी हे धोंडे करत आहे मी। त्यामध्ये आता गोड तेल थोडं टाकायचं आहे आणि हळद 1 चमचा टाकायची। तेलामुळे चांगली असं मऊ अशी डाळ शिजून न येते आणि हळदीमुळं कलर येतो। 1 चमचा हळद घालायची। आता याला झाकण लावून शिट्ट्या करून घ्यायच्या। आता तुमचा कुकर कसा छोटा मोठा असेल त्याप्रमाणे आम्हाला ह्याला 7-8-10 शिट्ट्या ह्या छोट्या कुकरला कराव्या लागतात आणि डाळ अशी मऊ शिजून घ्यायची। आता झाकण लावून शिट्ट्या करून घ्यायच्या। आता याला शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, आता गॅस बंद करायचा आहे। आता कणिक मळायला घ्यायची आहे। हे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घ्यायचं। गिरणी तर कधी कधी धान्य पण त्यामध्ये पडत, त्यामुळे चाळूनच घ्यायचं शक्यतो। त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार, गोड तेल पण टाकायचं आहे। कणिक अशी मऊ अशी होती, मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून घ्यायचा। कणिक अशी चांगली भिजली पाहिजे। ते गव्हाचंच पीठ आहे, यामध्ये काय मैदा वगैरे घातलेला नाही आहे। आपण रोज चपात्या करतोय तेच पीठ आहे। चपातीपेक्षा थोडस घट्ट करून घ्यायचं। असं घट्ट मळलेलं आहे पीठ, आता त्याला तेल थोडं लावायचं आहे। चांगली अशी मळून घ्यायची, जेवढी चांगलं मळेल तेवढे चांगले पीठ, चपात्या, काय पण असं होते धोंडे। आता ह्याला 1/2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे भिजायला। हे आता भिजलं पाहिजे थोडं, हे असं पाहिजे, हे जास्त पातळ नाही, जास्त घट नाही। आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे आणि पूर्ण अशी तयारी करायची आहे। ह्याला आता 1/2 तासासाठी झाकून ठेवायचं आहे। आता कुकर गार झालेला आहे, डाळ शिजली का बघूया। अशी डाळ छान शिजलेली आहे, कारण का डाळ अशी ज्यादा शिजवून घ्यायची। छान शिजलेली आहे डाळ। आता ह्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। ही चाळण आहे, त्या चाळणीमध्ये आता सर्व काढून घ्यायचं आणि पाणी पूर्ण काढून घ्यायचं सगळं। आता पाणी पूर्ण गाळून घेतलेलं आहे, आता ह्यामध्येच टाकायचं आहे गूळ घालून ह्यामध्ये शिजून घेणार आहे। गॅस चालू करायचा, पण बारीक करायचा आता गॅस।
त्यामध्ये आता गूळ टाकायचा, चिरलेला गूळ एक वाटी. आता गूळ टाकले तर मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं शिजवून घ्यायचं. पण चारं कसं परतच राहायचं, नाही तर खाली करपून बसत. मोठा गॅस केला तर सारखं सारखं परताय लागेल, हलवाय लागेल. बारीक गॅसवर मग गूळ विथळून घ्यायचा शिजवून. आता त्यामध्ये वेलची पावडर पण टाकायची. वेलची सुंठ साखर करून बारीक केलेली आहे, कारण का साखर पण एक दोन चमचे घातले की चांगलं पूर्ण असं चिकट असं होते, त्यामुळे मी ह्यामध्ये साखर घातलेली आहे वाटायला. आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता एक 5 मिनिटं झालेली आहेत, अजून एक 5 मिनिटं लागणार आहे. थोडस अजून आठवून घ्यायचं आहे. आता पुरण झालेलं आहे, तुम्हाला थोडंसं आता हे पातळ दिसतंय, पण ते गार झाल्यानंतर घट होते. आणि ह्याला थोडं कसं हे कडबू करायला जरा घट्टच लागतं पुरण, हे धोंडे करायला. आता पुरणाच्या पोळीचं पण पुरण आलं असं समजायचं असलं तर ही पळी अशी उभा करायची, ही जर पळी नाही पडली तर पुरण आलंय असं समजायचं. हे बघा, आता पुरण झालेलं आहे. मी आता गॅस बंद करणार आहे. आता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते पहिलंच टाकायचं असते पण मी विसरली. आता मी गॅस बंद करणार आहे. आता पुरण या चाळणीमध्ये टाकायचं आहे, गरम गरमच वाटून घ्यायचं आहे. गरम गरम वाटलं की लगेच वाटलं जातं. या वाटीनं असं फिरवून घ्यायचं. गरम केलं की लगेच होतं, गार झालं की वाटत नाही. आता असं सर्व वाटून घ्यायचं आहे. पुरण असं बारीक करून घेतले. आता बघा कसं घट झालं पुरण, मग अशी किती पातळ होतं वाटती वेळी. आता घट झालं पुरण, हे असं सर्व बारीक करून घेतले. आता कणकीला 15-20 मिनिटं झालेली आहेत, छान झालेली आहे मऊ अशी. मी आता धोंडे करायला घेणार आहे, त्यासाठी एक गोळी घ्यायची आहे. जास्त मोठी नाही घ्यायची, छोटीच घ्यायची अशी. तिला गोल असं करून घ्यायचं आहे, गोल गोळी करून घ्यायची. पीठ लावायचं थोडंसं हाताला आणि अशी पात करून घ्यायची आहे. आपल्याला पाहिजे तसे बारीक मोठे केले तरी चालतात, आम्हाला सगळे बारीकच पाहिजे. सारखी अशी पात करून घ्यायची आणि ह्यामध्ये आता पुरण भरायचं आहे. जेवढं त्यामध्ये बसतं तेवढं पुरण भरायचं. पुरणाच्या पोळीसारखंच करायचं हे, थोडंसं असं दाबूनात बसून वरतून असं फिरवून फिरवून असं पॅक करून घ्यायचं. पीठ कमी घेतल्यामुळे काय वर पीठ राहिलेलं नाही आहे. आता असं आता झालेला आहे धोंडा, हे आता तळून घ्यायचा आहे. तुम्हाला अजूनही करून दाखवणार आहे. तेल लावून केलं तरी पण चालतं, जास्त पीठ नाही घ्यायचं, कमीच पीठ घ्यायचं. नाहीतर मग ते असं कसं पीठ खाल्ल्यासारखंच वाटते, ते कणिक खाल्ल्यासारखे. म्हणजे असं पुरण घालायचं, जास्त पुरण घालायचं म्हणजे छान होत आहे. आता असं फिरवत 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 असं वर कणिक अशी एकत्र अशी करून घ्यायची. जास्त झाली कणिक तर अशी काढून ठेवायची थोडी.
आता मी असंच करून घेणार आहे सर्व धोंडे. आता गॅसवर कढई ठेवलेलं, तेल पण ठेवलं मी गरम करायला. आता त्यामध्ये बघू तेल गरम झाले का. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता हे धोंडे तळून घ्यायचे. बारीक असेल जसं तळून घ्यायचे. गॅस कमीच केलेला आहे. चांगला असं गोल्डन असं कलर असं तळून घ्यायचं. आता भाजलेले आहेत आणि काढूनच घेणार. बघा किती छान असे झाले धोंडे. आता राहिलेलं पण तळून घेणार आहे मी असेच. तिथे वैलाई चिंग आहे, वैली चिंगी बनाला. हे असंच मी सर्व आता तळून घेतलेलं आहे. बघा किती छान असे झाले धोंडे. अधिक महिन्यातील धोंडे खाण्यासाठी तयार आहेत. बघा किती छान झाले. तुम्ही पण असं करून बघा या अधिक महिन्यामध्ये. नैवेद्य पण दाखतो देवाला. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.